त्याच्यामध्ये 6 आहे ते हिंदीमध्ये गेले आणि 12 महायानमध्ये गेले. तर जवळजवळ तो धम्माचं सार विचार केल्यानंतर ते 18 निकायामध्ये म्हणजे 18 भागामध्ये तो उभ्या राहतो. परंतु हे करत असताना त्या वज्रपुत्राला धम्मातून काढून टाकलं की तुम्ही धर्माचा प्रसार करू नका, कारण का अपप्रचार करू नका. तुम्ही जर असं वागला तर उद्या धर्माला बळी येईल, धर्माचा विस्तार न होता त्याची अधोगती होईल. आता तिसरी एक धर्मसंगिनी आहे, धर्मसंगिनी आहे ठिकाण आहे पाटलीपुत्र आणि त्याचा जो राजा होता त्या पाटलीपुत्राचा तो राजा अशोक. ती झाली धर्मसंगिनी इसवी सन 78 साली झाली, 78 साली झाली आणि ती धर्मसंगिनी 9 वर्ष चालली. बघा वज्रपुत्राला बाहेर काढल्यानंतर धर्म तरी लोपाला जायला लागला होता आणि त्यावेळेला राजा अशोकानं 60,000 मंदिरांना बोलवलं. त्या धर्मसंगिनीमध्ये 60,000 मंदिरांना बोलवलं आणि 60,000 मंदिरांना बोलवल्यानंतर त्या जो धर्मसंगिनीचा जो राजा अशोकांचा जवळचा बंदे गोगलीपुत्र हा त्यावेळेला अध्यक्ष होता आणि प्रत्येकाला बोलवलं, बंदेना प्रत्येकाला बोलवलं आणि प्रत्येकाला बोलवल्यानंतर ती जवळजवळ धर्मसंगिनी 9 महिने चालली. प्रत्यक्ष बोलवल्यानंतर त्याचे गुण आवरून सर्व पारखून त्याच्यामध्ये 50,000 बंदेना घरी बसून त्याला पांढरी कपडे दिली आणि तुम्ही बोलले तुमच्या संन्यास घ्या, का बंदे पदाला तुम्ही राजा राहा. कारण अशोकाच्या राज्यामध्ये आज भारत देशामध्ये ज्या सर्व गुंफा आहेत, लेण्या आहेत, मोठमोठे शिलाखंड आहेत, तर हे शिलाखंड निर्माण करणारा फक्त राजा अशोकच आहे. मग त्या राजाने सांगितलं की जर हा धर्म लोप पावला तर उद्या काय होईल, धर्माची अधोगती होईल. म्हणून त्या राजाने 50,000 मंदिरांना पांढरी कपडे शुभ्र वस्त्र दिली आणि सांगितलं तुम्ही धर्माचा प्रसार करू नका. आणि त्याच वेळेला आता ही जी धम्मसूत आहे, आदिपीठ, धम्मपीठ, विनयपीठ, ही जी पीठक आहे, तर याचं काहीच नव्हतं. आता मी गेल्यानंतर भंडारे गुरुजी बोलणार, भंडारे गुरुजी मी जे बोलतोय तेच भंडारे गुरुजी बोलणार, त्यांचं ऐकून सावध बोलणार. म्हणजे ही कशी देवांना चालली. पण राजा अशोकानं ज्या वेळेला आल्यानंतर सर्व धर्माचा अभ्यास केला, विनय पंडिताचा अभ्यास केला आणि त्याचे मोठमोठे असे 6 फूट उंचाचे असे दगड संगमरवराचे मोठमोठे दगड तयार केले आणि त्या दगडावर आदिधम्म विनयपीठ हे सर्व उतरून काढलं आणि जवळजवळ मी सांगतो 500 फूट 500 फूट निर्मिती, 500 असे शिलाखंड केले आणि त्या शिलाखंड आज बघा तुम्हाला बघितलं तर ठिकठिकाणी जे लेणे आहेत त्या लेण्यामध्ये जे शिलालेख आहेत ते शिलालेख राजा अशोकाच्या कारकिर्दीमध्ये लिहिलेले आहेत आणि त्याच्यावरून ते ब्रह्मी लिपीमध्ये आहेत, पाली लिपीमध्ये आहेत, प्राकृत लिपीमध्ये आहेत. ते त्याचा जर अभ्यास पालीचा जर अभ्यास केला तर ते आपल्याला सरळ समजलं जातं. कारण ते धर्म भगवान बुद्धाचा धर्म तसाच राहावा, पुढे जावा. आज कुठल्याही धर्माचं कुठल्याही शिलालेखावर तुम्हाला लिहिलेलं कधी आढळणार नाही. आणि आता आणि त्यामध्ये धर्माची रचना अशी केली आणि विनयाचं परीक्षण केलं. जे विनय होते उपानिने आनंदाने जे धर्माचे जे विनय होते नियम होते त्या नियमाचं काहीतरी लिहिलं पाहिजे म्हणून त्या विनयाचं परीक्षण करून जवळजवळ 500 फूट दगडाच्या असे रचना केल्या, 500 दगडाच्या संगमरवराच्या आणि त्याच्यावर ते लिहिलं गेलं आणि ठीक
एकानी राजा अशोकानी ज्यावेळेला दीक्षा घेतली निग्रोध भगते निग्रोध करून त्यावेळेला भगवंत निग्रोधाला सांगितलं की आता मी तर सर्व केले लंबाचा प्रसार केला आहे खेडोपाडी पाणपोया पडल्यात धर्मशाळा बांधल्यात लोकांची सेवा करतो तर मला आता तुम्ही हे करा धर्माचं काहीतरी आश्रय द्या मला तर ते बोलले नाही तुम्हाला काय करावं लागेल अशोकाला सांगितलं निग्रोधनी सांगितलं की तुम्हाला धर्माचं जर तुम्हाला सामील करायचं असेल तर तुम्हाला चिवर घ्यावं लागेल मग त्या राजाने चिवर न घेता आपल्या मुलीला संघमित्रा आणि मुलगा महेंद्र त्यांना परदेशामध्ये आपल्या धर्मप्रसारासाठी पाठवलं गेलं श्रीलंकेला आणि श्रीलंकेला म्हणजे बोधिगयामधली जे पिंपळवृक्षाचं जी फांदी आहे बोधिवृक्ष आहे त्याची फांदी आजही तुम्हाला अनुभवाचा कोण मध्ये ती संघमित्र आणि महेंद्र गावलेली तुम्हाला आजही आढळून सर्वात मोठा बोधिवृक्ष आहे आता ही धर्मसंगीन आणि राजा अशोकाने भरपूर धर्माचा प्रसार केला आता दुसरी चौथी एक धर्मसंगीने झाली बघा ज्या वेळेला काय प्रचार होत असतो मग याच्यातून काय झालं भगवान बुद्धांचा जे धर्म आहे तो तुम्हाला शिलालेखामध्ये दिसायला लागला कुठल्या जर ही धर्मसंगीने झाली नसती तर काय माहित आहे आजचं लोक दुसऱ्याकडे गेलं दुसऱ्याकडून तिसरं तिसऱ्याला जर ते गाळलं असतं तो तो धर्म घेऊन पावला असतो म्हणून त्याच्यातून काय झालं धर्म हा जिवंत राहिला कुठंच शिलालेखामध्ये आता चौथी धर्मसंगीने हा कुशाण वंशाचा राजा कनिष्ठ परप्रांतीय राजा ही धर्मसंगीने इसवी सन म्हणजे 500 वर्षानंतर ती धर्मसंगीने झाली आणि तिचं ठिकाण आहे कुळवण पुरुषवर म्हणजे आताच जम्मू आणि काश्मीर तसं पावसाळ्यात थंडीच्या दिवसात जम्मू काश्मीरची राजधानी कुठे असते श्रीनगर असते नंतर जम्मूची श्रीनगर असते बरं तर हे जे दोन आहे ठिकाण आहे ते कुळवण आणि पुरुषवर या ठिकाणी झाली आणि त्यावेळेला काय म्हणत आहे राजा कनिष्ठच्या काळामध्ये दोन कला उपलब्ध होत्या एक गांधार कला आणि एक मधुरा कला गांधार कला आणि मधुरा कला आणि या कलेचा विचार केल्यानंतर असं झालं की गांधार कला आणि मधुरा कला या कलेतून काय निर्माण झालं तर भगवंत कोणी पाहिले नव्हते आत्तापर्यंत कोणी पाहिले नव्हते म्हणजे जे म्हणते त्या काळात जिवंत होते म्हणजे विश्वजीत महानाम वक्क वक्प हे जे होते त्यांनी पाहिले होते भगवान बुद्ध असे दिसतात पण ह्या गांधार कला आणि मथुरा कला यांच्या आधारे एक बघा आपली प्रचारामध्ये जे आपण हे पुस्तक आहे बघा एक बुद्धवंदनेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये नरसिंह गाथा आहे नरसिंह गाथा आहे त्या गाथेमध्ये भगवान बुद्धांचं वर्णन केलेलं आहे आणि त्या वर्णनावरून भगवान बुद्धांची मूर्ती पहिली मूर्ती तयार केली त्या राजा कनिष्क हा कनिष्क राजा परप्रांतीय होता पण भगवान बुद्धांचे जे शिष्य होते भगवान बुद्धांचं धम्माचा प्रसार करणारे मुख्य मध्ये अश्वघोष यांना हाताशी धरून हे भगवान बुद्धांची जगामध्ये जर कुठली मूर्ती तयार झाली असेल तर राजा कनिष्कने केलेली आहे आतापर्यंत कुठल्या देवाची ती मूर्ती नव्हती पण ती कनिष्कनं मूर्ती तयार केलेली आहे आणि त्यावेळेला आपल्याला माहीत पडलं की हे तथागत असे आहे आणि ही जर वर्णन नरसिंह गाथा तुमची पुस्तिक आहे बघा त्याच्यामध्ये नरसिंह गाथा म्हणून आहे त्या नरसिंह गाथेमध्ये जसं जसं त्यांचं म्हणजे चेहरा आहे हात आहे छातीचा भाग आहे याचं सर्व वर्णन केलेलं आहे आणि त्या कनिष्कनं पहिली म्हणजे काय याच्यातून निष्पत्ती काय झाली
वडील काय झाले चौथ्या जन्मसंगीने म्हणून भगवान बुद्ध कसे होते हे तुम्हाला माहीत पडले तुम्हाला मला माहीत पडले मूर्तीच्या रूपात तर ही मूर्ती मूर्तीची स्थापना झाली पहिली ती कोणी केली राजा कनिष्ठ आणि त्याच वेळेला भगवान बुद्धांचा धम्म आहे धम्म म्हणजे धम्म तुमचा धम्म आणि विनय पीठक धम्म पीठक आणि मगाशी सांगितलेलं तुम्हाला आधी धम्म पीठक तर हे तीन ग्रंथ एकत्र केले त्रिपिटक त्रिपिटकाची निर्मिती झाली त्रिपिटक म्हणजे तीन वेगवेगळे ग्रंथ आहेत आणि धम्मपिटकामध्ये 18 निकाय आहेत 18 भाग आहेत आणि याची निर्मिती झाली ते राजा कनिष्ठेच्या काळामध्ये झाली आता तुम्हाला सांगतो त्या वेळेला काय झालं श्रीलंकेमध्ये हाच धम्म कारण जसे भारतामध्ये बनते फिरत होते बौद्ध धर्माचा प्रसार करत होते प्रचार करत होते त्यावेळेला ते धर्माचा प्रचार करत असताना तुमच्या माझे सर्वांचे विचार घेऊन संगती म्हणजे एकत्र येऊन विचार करून ते धर्माचा एक धर्माचं रूप देत होते आणि त्यावेळेला श्रीलंकेमध्ये हे जे त्रिपिटक आहे ते एक ताडपत्रावर पोहोचले पहिली लिपी मिळाली आणि ते लिपिबद्ध तर ते ताडपत्रावर लिपिबद्ध झाले कुठं श्रीलंके श्रीलंके मग आता सांगा ताडपत्रावर जी लिपी लिहिलेली आहे ती पाली प्राकृत भाषेमध्ये लिहिली परंतु ज्या वेळेला प्राकृत आणि पाली भाषेचं संस्कारीकरण केलं या लोकांनी म्हणतेने आणि ती संस्कारीकरण केल्यानंतर आपला धम्म हा संस्कृतमध्ये देखील आहे म्हणजे पाली आणि प्राकृतीचं संस्कारीकरण भाषा आहे जी संस्कृत आहे ही हिंदू धर्मीयांची नाही कुठल्या देवांची नाही तर ही कुणाची आहे ती भाषा भगवान बुद्धांच्या काळामध्ये पाली आणि प्राकृत भाषेचं संस्कारीकरण केलेली ही भाषा आहे मग आता झालं याच्यानंतर पाचवी धर्मसंगीने सांगतो कारण धर्मसंगीने विचार हे प्रवचन देत असताना लोक त्याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो परंतु ब्रह्मदेशाची राजधानी राजधानी ब्रह्मदेशामध्ये झाली आणि कुठं झाली मंडळी ती धर्मसंगीने बस 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 ती धर्मसंगीने बस बस जवळजवळ 1800 वर्षानंतर झाली काय 1800 वर्षानंतर झाली 1871 साली आणि त्यावेळेला इथला ब्रह्मदेशाचा राजा मेंढोर होता आणि त्या मेंढोरनं सर्वात त्रिपिटकाचं पुस्तक 6 फूट उंचीचे संगमरवर आणि 729 संग्रहप्रमाणावर ते कोरलं गेलं आणि ते त्रिपिटक पाचवी संगीत कुठं झाले ब्रह्मदेश मंडळी हा मंडळी तर त्यावेळेला त्रिपिटक हे कोरलं गेलं आणि आजही स्थळ आहे कुतवाड पॅगोडा म्हणून आणि त्या पॅगोडामध्ये असे 729 असे छोटे छोटे पॅगोडे आणि त्या पॅगोडामध्ये संगमरवराचे ते धम्माचे जे धम्म आहे सांगितलेलं भगवान बुद्धाने कोरलेल्या प्रत्येक शिलालेख आहे त्या आणि त्याचा जो घडवून आणणारा राजा मेंढोरनं अध्यक्षपद दिलं होतं जागर स्थगित जागर स्थगित आता धम्माचे असे 5 साली धम्मसंगिनी संगिनी म्हणजे काय माहिती आहे का धम्म हा कुठपर्यंत पोचलेला आहे तुमच्या मनातला विचार यांच्या मनातला विचार धम्मसभा किंवा धम्मपरिषद धम्मपरिषद धम्मसभा एकानी एका दुसऱ्याचा विचार करून विनिमयाचा धर्माचा अभ्यास करणं याला धर्मसंगिनी म्हणली जाते आणि 5-6 संगिनी आहे स्थळ आहे ब्रह्मदेश त्याला पूर्वीच्या काळी ब्राह्मदेश म्हणून होते पण भारतीय हिंदू लोकांनी त्याला ब्रह्मदेश म्हणजे ब्रह्मा म्हणतात ब्रह्मा म्हणून ब्रह्मदेश म्हणून आज त्याची गणना केली जाते
ठिकाण आहे दुसरं नाव आहे काय रंगून आहे आणि ही धर्मसंगिनी 17 मे 1954 ला झाली किती 17 मे 1954 आणि ही धर्मसंगिनी ज्या वेळेला झाली काय त्या धर्मसंगिनीमध्ये जगातले 28 बौद्ध राष्ट्र त्यांना बोलवलं गेलं त्यांना बोलवल्यानंतर धर्माचे संघायन झालं संघायन म्हणजे विचारपूस झाली काय कुठं कमी आहे का भगवान बुद्धांनी सांगितलेलं कमी आहे का कापड गाळलेलं आहे हे सर्वांचं संघायन झालं 28 देश एकत्र आले आणि ती धर्मसंगिनी जवळजवळ 2 वर्ष चालली किती 2 वर्ष चालली आणि त्या वेळेला तुम्हाला आम्हाला माणसासारखं जीवन जगण्याचा जो मंत्र दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या धर्मी संगीतला पाहुणे म्हणून जगातले 28 देशाच्या धर्म गुरूंच्या मध्ये तथागत आमचा धर्म आपण 1914 ऑक्टोबर 1956 साली दीक्षा घेतली परंतु त्याच्या अगोदर भगवान बुद्धांच्या धर्माचा जो अभ्यास आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता आणि मग ती ज्या वेळेला 17 तारीख सांगितली 17 मे 1954 ला त्या धर्म